झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. विट्याच्या लाचखोर नदाफवर दप्तर तपासणी करून कारवाई करणार DSLR किशोर जाधव. विटा भूमी अनेक कार्यालयातील भूमापन परीक्षक अधिकारी नदाफ हा लाच घेताना रंगेहात सापडला होता. शेतकऱ्याकडून पैसे घेताना थेट कॅमेऱ्यात कैद झालेल्या नदाफवर दप्तर तपासणी करून कारवाई करणार असल्याचे सांगली जिल्ह्याचे DSLR किशोर जाधव यांनी सांगितले. विटा येथील सिटी सर्वे कार्यालयातील परीक्षण भूमापन अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत होता. पैसे दिल्याशिवाय कामच करत नव्हता. त्याच्या बाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. अखेर एका चाणाक्षक शेतकऱ्याने त्याला रंगे हात पकडून कॅमेऱ्यात कैद केले. वज्रधारीने नदाफच्या लाचखोरीचा पर्दाफाश केल्यावर खळबळ माजली होती. मी 5,000च घेतो कमी घेत नाहीत असं बेधडकपणे बोलणाऱ्या आणि लोकांच्याकडून पैसे उकळणाऱ्या नदाफवर काय कारवाई होणार याकडे लोकांचं लक्ष लागले आहे. विटा येथून त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवल्याचे भूमी अलिक अधीक्षक समुद्री मॅडम यांनी सांगितले. तर याबाबत DSLR किशोर जाधव वज्रधारीच्या प्रतिनिधीशी बोलताना नदाफची दप्तर तपासणी करून कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.